तळोदा शहरातील मोठा माडीवाडा परिसरात राहणाऱ्या शुभम रत्नाकर शेंडे या तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या खर्चातून लॉकडाऊन काळात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असून यामुळे या तरुणाच्या स्तुत्य उपक्रमाचे शहरातून कौतुक केले जात आहे. यावेळी भूषण सूर्यवंशी, वैभव माळी, पुष्पक माळी, भावेश सूर्यवंशी, निखिल सूर्यवंशी, अभिषेक शेंडे, रोहित मगरे, नितेश माळी, चंदर मगरे, हिमांशु सूर्यवंशी, प्रसाद मगरे, कुशाल मगरे, दिशांक मगरे, हेमंत मगरे, दिशांक माळी आदी पितृपरिवार उपस्थित होता.